अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात के ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील होळ हवेली येथे फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून शनिवारी रात्री मानसिंग दल्लू पवार व त्यांचा मुलगा सतीश मानसिंग पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती। जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून मारहाण करणाऱ्या सदर आरोपींविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय झालं? मी शेतातून आलो, आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर अंडर पॅन्ट टाकली आणि लुंगीवर होतो मी। अचानकच गारखिल्याचे पोर आले, गारखिल्याचे पोर 25-30 पोर आले आणि डायरेक्ट बॅटने मारहाण केली। मी कारण असताना त्याचं कारण काय असेल? गारखिल्याचे जग्गू पाटील यांची गॅम नेमकं काय आहे काय समजायला बरं गेलं? अजून कोणा कोणाला मारलेलं आहे? आणि जे घरातून जाऊ, घरातून दार तोडलेला आहे, किती पैसे काढून घ्यायचे काय समजायला बरं गेलं? मी ना बस आता परवा दिवशी 70,000 कापूस विकली, 1,70,000 आता घरातून किती पैसे काढून गेले काय समजायला बरं गेलं? लागलं तर जाऊन पाहू शकता, 30-40 पोरं होते, बॅटने डोका पडला, 10 टाके लागले। लोक आवराय बघू पडा आजी काय घेतले घरे पिशाच वाशे घेतले की द्या 1,70,000 कपाशी बेचे थे नाची सारी लगे नहीं हो घर कहीं करना क्या सर फगू पड़ पड़ा कोई कहीं करा कुल छड़ा चल लो हमारे द्वारा झड़ रहे थे। अच्छा, ना वो माँ ने मारे पड़ गए रेत पटक दीने ये बैठ बैठ अच्छा हाथ भी तोड़ आगे टांग भी तोड़ आगे घर खड़े बच्चे हो घर खड़े बच्चे ये पूरे आदमी टांग घाट दर कर लागे एक मुख को मार मार दे लेगा पहले झगड़ा तुम्हारा ज्या वेळेस तिकडच्या तांड्यामध्ये गारखेडा बुद्रुक म्हणून तांड आहे त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी काही आता दिवाळी असल्याच्या कारणाने मुलं फटाके फोडत असतील, फोडत असल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोरच्या माणसाच्यावर थोडंफार काही चिंधी वगैरे पडली असेल तर त्या कारणाने याच्यावर एकदम प्राणघातक हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर त्या आमच्या ओळावली तांड्यामध्ये येऊन याच्या वडिलाला मानसिंग दल्लू पवार यांच्या वडिलालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मारलेलं आहे आणि एवढंच नाही तर ते आता एक हात फ्रॅक्चरसुद्धा झालेलं दिसतं आहे आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या पोराचं सुद्धा या ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे। तर मुक्कामार आहे, फ्रॅक्चर आहे, या सगळ्या गोष्टी आता खूप समोर येतीलच, परंतु काही एक शुल्क कारणावरून एवढा मोठा प्राणघातक हल्ला करणं हे अशोभनीय गोष्ट आहे। विकलेला होता आणि त्याचे काही पैसे वगैरे त्यांनी घरातच ठेवलेले होते, त्या पैशाचा सुद्धा त्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मोबाईल वगैरे ज्या गोष्टी आहेत जीवनासमध्ये गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या मोबाईल बिबाईल जे बी असतील ते सगळं त्यांनी लंपास करून काही पैसेसुद्धा लंपास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्या अशा लोकांना हे प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई
कोणी ही काळाची गरज आहे, कारण कोणी भी कुठे भी जाऊन कोणाशी भी कसंही भांडेल, कसंही दादागिरी करेल, कसंही आपले सच्चे प्रदर्शन करून कसंही भांगड करेल, तर त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन आम्ही आता माननीय साहेबांना इंगळे साहेबांना मी आम्ही जाऊन आम्ही सर्व जाऊन इंगळे साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांना या सगळ्या बाबतीची खबर आम्ही देणारच आहोत. तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती. दिनांक 15/11/2020 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 313/2020 कलम 326 354 354 अ 325 324 452 विथ राईट्स सेक्शननुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यामध्ये फिर्यादी उषाबाई मानसिंग पवार राहणार होळ हवेली असे असून फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झालेला आहे. यामध्ये एकूण 3 आरोपीचे नाव व इतर 10 ते 15 आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी हे गारखेडा या ठिकाणचे राहणारे असून त्यांचा शोध घेण्यासाठी ESI संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ व इतर स्टॉप यांना रवाना करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तपास चालू असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज केली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.